हॅलो, नमस्कार. मी रोहिणी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सकाळचे वाजलेले आहेत 4:15 आणि मी सकाळी लवकर उठले आज, कारण आपल्याला सांगितल्याप्रमाणे काल आज जायचं आहे. तर सकाळी सकाळी मी मेथी दाण्यांचं पाणी पिते, हे तुम्हाला आधीच माहिती आहे. तर मी ते पाणी आता रात्रभर भिजत घातलेले होते मेथी दाणे, तर ते सकाळी सकाळी पिऊन घेतलेत. त्यानंतर मग रात्रीचे भांडे जे होते ते पटकन लावून घेतले, एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता सकाळी सकाळी आवरून घेते पटकन, म्हणजे निघायला रेडी. तर साधारण माझं सगळं 5:30 पर्यंत आवरलं आणि मग निघायचं होतं, कारण आपल्याला पोहोचायचं शिवाजीनगरला. तर मग उबेरची घेतली गाडी आणि मग निघाले मुलांना घेऊन, कारण हे सकाळी सकाळी बरं पडतं रिक्षापेक्षा. तर मग आल्यानंतर बघितलं तर ट्रेनला अजून थोडासा वेळ होता, तर त्यामुळे आणि तुम्ही पुण्याचे बघू शकता प्लॅटफॉर्म अगदी रिकामे असतात सकाळी सकाळी, कारण की खूप जास्त गर्दी नसते इकडे. PMTने जास्त प्रवास असतो इकडच्या लोकांचा, त्याच्यामुळे म्हणावी तशी मुंबईसारखी लोकलला गर्दी नसते अजिबात. तर फायनली आता कर्जतमध्ये पोहोचलेलो आहोत आणि मुलांची चालली आहे गाडी कधी सुरू होईल कधी सुरू होईल, कारण लोकल सुटायला अजून थोडासा वेळ होता. तर आमचा प्रवास सुरू आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर पोहोचलेलो आहोत आपण. वाजव दादा, श्रीशा चला चला पटकन या. अरे श्रीशा चल पटकन ये 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 ये. अगं बाई अगं बाई, दादा आता बऱ्याच दिवसातून आलाय ना, मग कसे लाड चाललेत बघा दादाचे. श्रीशा ये बाळा. श्रीशा श्रीशा रुसली आहे आता. श्रीशा रुसूबाई रुसू, पोहोचलोय फायनली आपण घरी. आणि कुठे आली श्रीशा, कुठे आली बाळा, कुठे आली? बदलापूरला आलोय म्हणा आम्ही मामाच्या गावाला. आणि आता कोणाकडे जाणार आहे तू, कोणाला बघायला आली आहे तू? बाबूला. बाबूला म्हणजेच कोण? बेबी छोटा, हो ना? कुठे विचार आजीला. बर चला आता आपण बेबी काय करतोय बघूयात. हा चला हातपाय धुवून घेऊयात आधी आणि मग बेबीला बघूयात. ओके चला पहिले हातपाय धुवून घेऊयात आणि मग बेबीला बघूयात. आता बेबी काय करतोय बघूयात आपण. हे बघा बेबीची मम्मा काय करते, बाबाला झोका देते. झोपला बाल? ओले बाब माझे झोपला तू. ओले वाद बघून बघून झोपला. बल उठल्यावर खेळूयात मग आपण, हो ना बच्चा? उठल्यावर खेळूयात आपण. दादाने पहिल्यांदा बघितलंय ना दादा, कसा आहे रे? तर आल्यानंतर मस्त फ्रेश झालो, त्यानंतर मग चहा घेतला, मुलांनी चहा बिस्किट खाल्ला. तर पोहोचलो छान. आणि सगळ्यात मोठा म्हणजे जेव्हा पुण्यावरून बदलापूरला यायचं असतं ना, सगळ्यात मोठा टास्क असतो तो म्हणजे मुलांना घेऊन लोकलने प्रवास, जे की कर्जतपासून बदलापूरपर्यंत करावा लागतो. तर ते खूप मोठं चॅलेंज असतं माझ्यासाठी की मुलांना घेऊन उतरणं चढणं.
आणि तेच नको वाटतं जेव्हा पुण्यावरून यायचं असतं मला इकडे, तेव्हा इतकं जीवावर येतं ना ते लोकलचा प्रवास, म्हणजे नको नको झालंय. आणि चेंज केलं, मस्त गाऊन घातलेलं आहे, कारण की इकडची गरमी सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या कसे असते ते. आणि त्यातल्या त्यात बदलापूरला खूप जास्त गरम होतं इकडे, आणि त्याच्यामुळे मग असंच राहावं लागतं इकडे आल्यानंतर. तर चला, आजचा जेवढा होईल तेवढा शक्य तेवढा मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन. आणि फायनली माहेर राहण्यासाठी आलेली आहे मी आता, तर तुम्हाला इकडचे ब्लॉग बघायला मिळतील आता. आणि त्याच्यात श्रीशा, आराध्य आणि मी तिघं जण आलेलो आहोत. मिस्टर पुण्यालाच आहेत आणि त्यांची पण सगळी तयारी करून आलेली आहे मी. आणि चला आता इकडचे ब्लॉग एन्जॉय करूयात आपण. चला तर, चहा वगैरे झाला आल्यानंतर आता मुलांसाठी छानपैकी उपमा करून घेते, त्यांना मस्त असा उपमा खाऊ घालते, म्हणजे दुपारच्या वेळेपर्यंत छान खेळतील ते. आता बाळ झोपलं आहे थोडा वेळ आणि मम्मी बाकीची कामं आवरते, तोपर्यंत म्हटलं मुलांसाठी नाश्ता करून घ्यावी. तर चला, मी माझ्या पद्धतीने मस्त उपमा कसा बनवते ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. श्रीशा, आराध्य, चला पटकन, उपमा झालाय, चला पटकन खाऊन घ्या. चल बाळा, मोबाईल दे दे मोबाईल. तर बोबडी आज भेंडीची भाजी करते. तर मस्त तिने कांदा टोमॅटोची फोडणी दिली आहे,
हिरवी मिरची टाकली आहे आणि काय टाकलं बघडी आता, हिंग टाकलं का? हिंग टाकली आहे. आता ती तिच्या पद्धतीने करतीये, बघूयात कशी होते. ते लाल मिरची पावडर टाकली, त्यानंतर आता भेंडी टाकते. तर मस्त डब्याला वगैरे जसं करू शकतो ना आपण, तशा पद्धतीची भेंडी होणार आहे. तर भेंडीमध्ये हिंग टाकून बघा तुम्ही, छान चव येईल. तर चला दुपारी मस्त झोप झाली, थोड्याशा निवांत गप्पाही झाल्या, आता थोडंसं बाहेर जाऊयात. तर श्रीशा आणि मी आवरून घेतोय. तर श्रीशाचं चाललं होतं मला बोलायचं आहे, तू कॅमेरा ऑन कर, पण ती काही बोलत नव्हती आणि तिचं वेगळंच काहीतरी चाललेलं होतं. तर चला आता आपण आवरून घेऊयात आणि बाहेर जाऊयात. चाललोय आपण आता बाबूसाठी शॉपिंग करायची ना आपल्याला. तर इथे शॉपमध्ये आलोय आता आपण. पप्पा नेहमी याच शॉपमध्ये यायचे काही खरेदी करायचं असेल, सोनं चांदी वगैरे, तर तिथेच आलोय आणि बघतोय बाळासाठी कडे पण बघायचे आहेत आणि पायातले वाळे पण बघायचे आहेत. तर खूप छान छान डिझाईन तिथे अवेलेबल होते, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात. तर सुंदर सुंदर आणि युनिक होतं काहीतरी वेगळं कड्यांमध्ये आणि पायातले जे वाळे असतात लहान मुलांचे त्याच्यामध्येही. तर आत्ता जे आहे तर ते कड्यांचे डिझाईन मी तुम्हाला दाखवते. तर याच्यातलं कुठलं सिलेक्ट केलं आहे आम्ही बाळासाठी ते तुम्हाला शेवटी दाखवते मी. आणि इथे बघा, खूप लहान बाळांना काहीतरी युनिक जर बघायचं असेल ना हातातल्या कड्यांमध्ये वाळ्यांमध्ये, तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता. तर हे सगळे डिझाईन बघून झाले, कारण माझं जे काही बाळासाठीचं शॉपिंग होतं ते मी पुण्यावरूनच करून आलेली आहे. तर इथे आल्यानंतर माझं हे बाळासाठीचं एक्स्ट्राचं शॉपिंग आहे. तर बघू शकता इतके सुंदर हे महादेवचे जे कडे आहेत ना, त्रिशूळ वगैरे, ते खूप आवडले आम्हाला आणि फायनली आम्ही ते घेतले. तर हे जे शॉप आहे हे बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी चौक आहे, त्या चौकाच्या अलीकडेच एक शॉप आहे मीनाक्षी ज्वेलर्स म्हणून. तर तिथे तुम्हाला नवीन नवीन डिझाईन बघायला मिळतील. इथे नथांचे सुद्धा बघू शकता, अगदी युनिक डिझाईन आहे. आणि चला आपलं शॉपिंग करून झालेलं आहे तर आता आपण घराकडे जाऊयात, कारण बाळाला सोडून आलेलं होतं. तर झालंय बाळाची शॉपिंग, थोडीशी अजून अर्धवट बाकी आहे. तर ते वाळे बघायचे होते, पण वाळे काही अजून आलेले नाही आहेत व्यवस्थित, तर ते म्हटले गुरुवारपर्यंत येतील, तेव्हा बघूयात आता. तर पुढे आल्यानंतर थोडंसं ऊसाचा रस पिऊयात म्हटलं आणि इथे ते थांबलो, तर व्हिडिओ पण मी इथेच थांबवते. चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.